नमस्कार, ग्राम विकास असे शिल्पकार या सारोमतच्या मालिकेमध्ये मी आपलं स्वागत करतो. आज आपल्यासोबत आहेत इथे विजय शंकरराव शेंडे, शेडगाव या ग्रामपंचायतीचे सरपंच. ते आज आपल्याशी गप्पा करणार आहेत, अनेक गोष्टींबद्दल आपण त्यांच्याशी बोलणार आहोत. राजकारणामध्ये येण्याचं काही कारण होतं विशेष? विशेष कारण म्हणजे राजकारणाची आवड, समाजकार्याची आवड वडिलांना होती आणि त्यांचं लहानपणापासून सर्व कार्य पाहून म्हणजे मी ठरवून घेतलं होतं की आपण हे राजकारणामध्ये येऊन पुढं करिअर करायचं आणि त्या पद्धतीने मी प्रयत्न करीत राहिलो. वडिलांचा पूर्ण वेळ समाजकारण राजकारणामध्येच गेला. तुमच्या राजकारणाची प्रेरणा तुमचे वडील राहिले? वडिलांपासून. हो. 2005 अनुभव काय आता पहिल्या निवडणुकीचा? मी सुरुवातीला मतदानाचा अधिकार आला आणि लगेच मला ग्रामपंचायतीची उमेदवारी पॅनेलमध्ये मिळाली, परंतु त्यावेळेसही मला अपयश आलं 2015. त्याच्यानंतर मग 2010 इलेक्शनमध्ये त्यावेळेस मला पार्टीमधून उमेदवारी मिळत होती, परंतु मी ते पार्टीमध्ये उमेदवारी न करता अपक्ष म्हणून राहिलो आणि फक्त 6 मतांनी त्यावेळेस पडलो. आणि तिसऱ्या वेळेस मग विद्यमान सरपंचांनाच पाडून 41 मतांनी मी निवडून आलो. आणि हे सगळं करत असताना ग्रामपंचायत हे आपला परिप्रेक्ष्य किंवा आपल्या कामाचं ठिकाण असेल, यासाठी काही विशेष कारण होतं? सगळ्यात महत्त्वाचं आपण ज्यावेळेस मी ठरवलं की आपण राजकारणामध्ये यायचं आणि गाव हेच कुटुंब समजायचं आणि गावचा विकास करायचा, त्याच पद्धतीने मी ज्यावेळेस मला 11/9/2015 मी सरपंच म्हणून निवडून त्या ठिकाणी सरपंच म्हणून बसलो, तर त्यावेळेस ठरवलं होतं की मिळाल्या संधीचं सोनं करायचं आणि जेवढ्या जास्तीत जास्त योजना समजून घेता येतील आणि त्या कशा राबवता येतील ह्याच पद्धतीने मी पूर्ण 5 प्रयत्न केला आणि त्या पद्धतीने मी काम अतिशय चांगल्या पद्धतीचं गावामध्ये केलेले. सगळ्यात विकास करताना मी डोळ्यासमोर सन्मान्य पोपटरावजी पवार आणि अण्णासाहेबजी हजारे यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून काम केलं. आपण जर त्यांची गावं पाहिली तर आज संपूर्ण हिरवाईने नटलेली आहेत. आमचंही तसं शेडगाव बागायती गाव, परंतु त्या ठिकाणी वृक्ष संख्या कमी होती, त्यामुळे मी ज्यावेळेस सरपंच झालो त्यावेळेस मी अनेक योजनांतून अभ्यास केला की वृक्षारोपणासंदर्भात कुठल्या कुठल्या योजना आहेत त्या समजून घेतल्या आणि त्या प्रत्यक्षात उतरून आज शेडगावमध्ये 5 10,000 रोप ह्या वर्षीपर्यंत आम्ही कंप्लीट करत आहेत आणि ते अतिशय चांगल्या पद्धतीने वाढलेले आहेत आणि गावात तर हरित क्रांतीच्या दृष्टीने सुरू आहे आमची. तालुक्याच्या राजकारणात अनेकदा तुमचं नाव घेतलं जातं की शेडगावने केलेली प्रगती तिथे चर्चेचा विषय असतो, पण हे करताना अनेक अडचणी पण समोर येतात. काही अशा अडचणी तुम्हाला पण आल्या? म्हणजे राजकीय दृष्ट्या असतात, काही सामाजिक दृष्ट्या असतात. कसं असतं, गाव तिथं 12 बांधगडी चालू असतात, परंतु आपण त्यांच्याकडं कुठल्याही पद्धतीचं लक्ष न देता आपल्या कार्य आपण करत राहायचं, आपलं जे काही ठरलेलं उद्दिष्ट आहे ते साध्य करीत राहायचं. तुम्ही आतापर्यंतच्या प्रवासामध्ये ग्रामपंचायतीच्या माध्यमातून जवळपास 7 ते 8 कोटीची कामं गावात केली. हो. तर सगळ्यात पहिलं काम तुम्ही हागणदारी मुक्तीचं केलं होतं, बरोबर? हो. तर हागणदारी मुक्तीचं काम करत असताना तुम्ही गावाची मानसिकता कशी बदलली? सगळ्यात महत्त्वाचं, शासनाने कुठलीही योजना द्यायचं म्हणलं की हागणदारी मुक्तीची आट घातली होती. बरोबर. त्याच्यामुळं हागणदारी मुक्त करणं अगोदर सगळ्यात महत्त्वाचं होतं. तर त्यानंतर मी सगळ्या बाबींचा अभ्यास केला, त्या संबंधित अधिकाऱ्यांना भेटून हे कसं करता येईल हे पाहिलं. तर शासन त्या ठिकाणी 12,000 रुपये अनुदान आपल्या प्रत्येकाला देत होतं. तर त्या पद्धतीने गावामध्ये 1.5 वर्षामध्ये 400 संडास उभा केले, शौचालय, आणि गाव हागणदारी मुक्त केलं आणि सर्व लाभार्थींना 12,000 रुपयाचा त्या ठिकाणी लाभ दिला आणि गाव हागणदारी मुक्त करण्या पद्धती. रोपवाटिका पण खूप चांगल्या पद्धतीने उभी केली गावाने, असं एक विषय. ते सन्मान्य दरेकर सर आणि तालुका अधिकारी फंड साहेब यांच्यामार्फत 56 लाख रुपयाची त्या ठिकाणी नर्सरी, म्हणजे त्या नर्सरीमध्ये काम झालेलं आहे. आमची शेडगावची गायरान जमीन पडीक होती, त्या पडीक गायरान जमिनीवरती 2 हेक्टरमध्ये अतिशय सुंदर अशी बगीचा, म्हणजे रोपवाटिका अतिशय चांगल्या पद्धतीची दर्जेदार आहे आणि त्या ठिकाणी 40 ते 45 लोक रोज कामाला असतात. मी आता इथं भविष्यात सरपंच त्या शेडगावचा राहू नाही तर नाही राहू, पण त्या 40 लोकांना त्या नर्सरीत कायमस्वरूपी रोजगार निर्मिती त्या ठिकाणी झाली पण मिळत राहतील आणि त्या टप्प्याटप्प्यामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीचं सरकारने काम हाती घेतलं होतं. पण ह्यावर्षी कोविडमुळे जरा ते थांबलेलं आहे वृक्षारोपणाचं. तर प्रत्येक गावाला वृक्ष पुरवण्याचं काम हे शासन करतं आणि आमच्या गावातून जवळजवळ 80 गावांना रोपं पुरवण्याचं काम आम्ही आमच्या पद्धतीने सामाजिक वनीकरणामार्फत केलेलं आहे.
अंतर्गत रस्ते चांगले असले पाहिजे म्हणून तुम्ही प्रयत्न केले. किती रस्ते झाले आणि कशा पद्धतीने ते विकास झाला त्या रस्त्यांचा? सगळ्यात महत्त्वाचं दळणवळणाचं साधन अंतर्गत रस्ते. तर त्या ठिकाणी ग्रामपंचायत लेवलला 14 युक्त आयोगामध्ये कुठलाही मोठ्या पद्धतीचा रस्ता घेऊ शकत नाही, परंतु आमदार निधी, दलित वस्ती योजना, आपल्याकडं दुसरी नरेगामधून आपण कामं घेऊ शकतो. तर अशा पद्धतीने सर्व प्रकारचे योजनांचा हे करून गाव जवळजवळ मी आता गावठाणा अंतर्गत 90% रस्ते पक्के झाले आहेत. आमच्या मी सरपंच व्हायच्या अगोदर एकही रस्ता पक्का नव्हता, म्हणजे डांबरी नव्हती, पेविंग ब्लॉक रस्ते नव्हते, काँक्रीट नव्हते. तर आत्ता 90% झालेले आहेत आणि गाव ते वाडी वस्ती जोडणारा 18 किलोमीटर रस्ते आहेत आमच्या गावामध्ये. तर ते टप्प्याटप्प्यामध्ये कुठं कुठं बसवता येतील, जिथं जास्त खराब झाले होते तिथं आपण खडीकरण करून घेतलेले आहेत. तर भविष्यामध्ये ते कसे डांबरीकरण, काँक्रीटकरण करता येतील हे आपण आता सध्या पाहत आहे. घरकुलं उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न केले, त्याच्याबद्दल काही सांगा. सगळ्यात महत्त्वाचं आमच्या श्रीगोंदा तालुक्यासाठी 2000 मागच्या वर्षी 2000 टार्गेट होतं रमाई आवास योजनेचं आणि पंचायत समितीमध्ये फक्त 1100 प्रस्ताव आले. म्हणजे आमच्या शेडगावच्या 800 जरी लोकांनी अजून प्रस्ताव दिले असते तरी ते मंजूर झाले असते. मग ते या संख्येचा त्या ठिकाणी फायदा घेण्याचं ठरवलं. आणि समजा एखाद्या व्यक्तीचं 60-70 वय झालेलं आहे, त्याला 3 मुले आहेत, मग ते एकाच घरात राहतात. तर मग त्यांना सगळ्यांना समजून सांगून त्यांची कुपनं विभक्त करून, त्यांचं क्षेत्र विभक्त करून, सगळे पद्धतीचं निवेदन करून जास्तीत जास्त सर्व विभक्त कुटुंबांना कसे घरकुल देता येतील त्या पद्धतीने प्रयत्न केला. आणि रामाईमध्ये सगळ्यात जास्त 104 घरकुलाचे आज कामं पूर्णत्वाकडे आहेत. त्यानंतर जनरलमध्ये सुद्धा 20-22 घरकुलं त्या ठिकाणी झालेले आहेत. आणखी दुसरीही योजना आहेत 2-3, त्याही योजनेमधून 3-4 घरकुलं बसून आत्तापर्यंत बऱ्यापैकी घरकुलांचं काम मार्गी लावलेलं आहे. तर तुम्ही गावाच्या स्वच्छतेसाठी आणि आरोग्यासाठी पण काही कामं केली होती, ती नेमकी कशा प्रकारची होती? सगळ्यात महत्त्वाचं पहिलं काम सगळ्यात हगणदारी मुक्तीचं काम झाल्यामुळे गावठाणा अंतर्गत दुर्गंधीचा कुठलाही विषय नव्हता आणि सर्व रस्ते पेवर ब्लॉक डांबरी रस्ते झाल्यामुळं रस्त्याच्या दुतर्फा वृक्ष लागवड केल्यामुळे सर्वत्र स्वच्छता आहेच. सगळ्यात महत्त्वाचं रस्ता झाला, तुम्ही स्वच्छता केली. आता आणखी एक मूळ प्रॉब्लेम असतो आपल्या अनेक गावांमध्ये, पिण्याचं पाणी. त्याच्यावर कशी मात केली मग? आत्ता शासनाचे अनेक योजना आहेत पिण्याच्या पाण्याच्या संदर्भामध्ये. आमच्या गावात पहिली एक टाकी होती, परंतु लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे पुन्हा प्रयत्न करून दलित वस्ती प्लस 14 युक्त आयोग अशी मिळून पुन्हा एकदा मोठी टाकी करून सगळ्या गावाला जास्तीत जास्त पाणी देण्याचा प्रयत्न केला. पहिले आमची जी विहीर आहे तलावामध्ये, तर त्या तलावामध्ये कुकडी डीवाय चारीचं पाणी सुटतं, तर ते पाणी कधीच आमच्या तलावापर्यंत आलं नव्हतं. परंतु ज्यावेळेस मी सरपंच झाल्यापासून प्रत्येक रोटेशनला चारीवरती स्वतः झोपून संरक्षण करून सगळ्या युवकांना बरोबर घेऊन त्यांना पण त्या ठिकाणी प्रत्येक चारीवरती संरक्षणाला उभा करून त्या तलावामध्ये पाणी आणून माझ्या 5 वर्षाच्या काळात फक्त टेक्निकल अडचणी सोडल्या तर रोज पाणी देण्याचा त्या ठिकाणी मला देता आलं ह्याचा आनंद आहे. तुमच्या गावाच्या जलसंधारण कामांची पण चर्चा असते, नेमकी काय कामं झाली गेल्या 5-6 वर्षात आणि कशा पद्धतीने तुम्ही ती पूर्ण झाली? आमच्या शेडगावला प्रमुख 3 ओढे आहेत. 3 ओढ्यांचं क्षेत्र फार मोठं आहे, परंतु आजपर्यंत एकही बंधारा आमच्या गावात नव्हता. तर ते माननीय त्या ठिकाणी चोपडेराव साहेब यांच्यावर एक गाळाचा तलावामधला गाळा कारखाना त्यांचा आणि माझा संपर्क आला आणि त्यांनी मला एक आयडिया दिली. त्या पद्धतीने ते मला म्हणायचे तुम्ही 4 ठिकाणचे सर्वे करून घ्या, पण मला वाटायचं एकच ठिकाणचा करू आणि एक जरी झाला बंधारा मोठा तरी भरपूर. तर त्यांनी 3 ठिकाणचे सर्वे करून घेतले, 2 ठिकाणी बंधारे आज काम 100% कम्प्लीट झालेले. त्यांचे एक बंधाऱ्याचं टेंडर झाले, ते 1.5 कोटीचे 3 बंधारे माझ्या काळामध्ये मला करता आले. कारण आपण गावचा विकास नुसते स्टेट लाईट चकाचक रस्ते करून जमणार नाही. गावातील सर्व शेतकऱ्यांचा आर्थिक स्तर उंचावणंसुद्धा आपलं काम आहे. तर तो जर आर्थिक स्तर उंचावला, गावात श्रीमंती म्हणजे प्रत्येकाला सदन झाला, तर तो गावाचा विकास झाला असं मला वाटतं. तुम्हाला स्वयंपूर्ण व्हायचं आहे विजेच्या बाबतीमध्ये, तो काय प्रकल्प आहे नेमका तुमचा? 52 साहेब मागच्या टर्मला ऊर्जामंत्री होते, तर त्यांनी सहज एका कार्यक्रमामध्ये घोषणा केली होती की जे गाव 10 एकर क्षेत्र देईल त्या गावाला मी सौरऊर्जा प्रकल्प देणार. मग त्याच अनुषंगाने मी असं पेपरचं कात्रण करून ठेवलं आणि त्या पद्धतीने मी त्यांना पत्र व्यवहार केला. तर त्यांनी मला
पाचपुते दादा होते, सन्मान्य पोपटराव पवार साहेब होते, बावनकुळे साहेबांनी मुंबईला मंत्रालयामध्ये बोलून आम्हाला आमची मीटिंग घेतली आणि त्या मीटिंगमध्ये की आपल्याला हे सौर ऊर्जा प्रकल्प कसा करता येईल त्या मीटिंगमध्ये ठरलं, त्याचं नाव काय द्यायचं त्या मीटिंगमध्ये ठरलं आणि शेडगावला 2 मेगावॅटचा 13.5 कोटी रुपयाचा प्रकल्प त्यांनी त्या ठिकाणी मंजूर करून दिला. परंतु तो टेक्निकली प्रॉब्लेम असल्यामुळे तो 3 मेगावॅट कागदावरती गेल्यामुळे मला 2 मेगावॅट करायचा होता, त्याच्यामुळे तो थांबलेला आहे. त्या ठिकाणी आमची क्षेत्रावरती नोंदणी पण झालेली आहे सौर ऊर्जा प्रकल्पाची. आणि तो सौर ऊर्जा प्रकल्पाचा सगळ्यात महत्त्वाचा फायदा म्हणजे माझ्या शेडगावच्या 10 युवकांना त्या ठिकाणी कायमस्वरूपी रोजगार मिळणार आहे. आणि जी रात्रीची लाईट आहे, शेतकऱ्यांना रात्री 2 वाजता उठून भरण्यावरती पाणी धरायला जावं लागतं, तर दिवसा सौर ऊर्जा प्रकल्पामुळे दिवसा 12 तास लाईट राहणार आहे. म्हणजे दिवस सकाळी उगवला की शेतकरी रानात गेला की दिवसभराचं काम आटपून घरी आलं की संध्याकाळी निवांत झोपू शकतो, रात्री त्याला जायची रानात गरज नाही. अशा पद्धतीचा सौर ऊर्जा प्रकल्प अतिशय चांगल्या पद्धतीचा आहे. 2-3 प्रकल्पही झालेत आणि आमचाही प्रकल्प लवकरात लवकर मार्गी लागणं अशी अपेक्षा आहे. लोकसहभागातून संगणक आणि शाळेचा विकास या संदर्भात काही कामं करत आहेत, ही कामं कशा प्रकारची आहेत? सर कसं असतं, आता शासकीय ज्या संस्था असतात त्यांना निधी उपलब्ध होतो, परंतु आमच्या इथे खाजगी व्यक्तीची संस्था आहे आणि त्याच्यामुळे निधीची कमतरता असल्यामुळे लोकसहभागातून कॉम्प्युटर अतिशय चांगल्या लॅब करणं शक्य होतं. म्हणून मी आपल्या आमच्या शेडगावातील युवक मित्रमंडळी आहेत किंवा आमच्या गावात आणखी दुसरे चोपडा म्हणून त्यांनी क्षेत्र घेतलेलं आहे त्यांच्याकडे जाऊन एक मराठी शाळेसाठी आधुनिक लॅब, कॉम्प्युटर लॅब आणि हायस्कूलसाठी सोमनाथजी झेंडे यांच्याकडनं 16 कॉम्प्युटरची लॅब घेऊन त्या ठिकाणी अतिशय चांगल्या पद्धतीची लॅब आम्ही लोकसहभागातून केलेली आहे. पुढचे नेमके तुमच्या योजना काय आहेत गावाबद्दलच्या? कसं, आमचं शेडगाव पूर्ण बागायती गणलं जात होतं, परंतु अलीकडच्या नजीकच्या काळात पावसाचं प्रमाण प्रमाणामुळं आमचं ऊस पीक महत्त्वाचं होतं, परंतु ते ऊस पीक कमी झालेलं आहे. तर भविष्यामध्ये सगळ्यात जास्त पैसे देणारं आणि 100% हमी असणारं पीक ऊस, तर त्या पद्धतीने जे राहिलेले ओढे त्याच्यावरती रुंदीकरण खोलीकरण करून साखळी बांधारे करून पाण्याच्या दृष्टीने गाव सदन करणे. ज्यावेळेस पाण्याच्या दृष्टीने गाव सदन होईल त्यावेळेस शेतकरी सदन होणार आहे आणि जे युवकांना बाहेर जाऊन रोजगार करावा लागतो तो त्या ठिकाणी शेती स्वतःच्या शेतीमध्ये राबून त्या ठिकाणी तो करू शकतो आणि त्यावरती प्रक्रिया उद्योग म्हणजे चांगल्या पद्धतीचे कसे आणता येतील या प्रयत्न मी करणार आहे. दर्जेदार हॉस्पिटल कसं आणता येईल आपल्याला त्या पद्धतीने मी ज्यांच्या गावामध्ये चांगलं काम केलेलं त्यांच्यावर चर्चा करून ज्या वेळेस वेळ मिळेल त्यावेळेस माननीय पोपटरावजी पवार साहेब यांच्याबरोबर मी अनेक वेळा संपर्क साधून त्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक योजना मी त्या ठिकाणी आखून ठेवलेल्या आहेत. भविष्यामध्ये संधी जर मिळाली तर त्याचा आपण जास्तीत जास्त पद्धतीने कसा आपल्याला गावचा विकास करता येईल हेच मी या ठिकाणी ठरवलेलं आहे. तुमची काही अशी राजकीय महत्त्वाकांक्षा आहे पुढे जाण्याची की तुम्ही गावावरच केंद्रित करणार आहात? नाही सर, कसं आहे, ज्यावेळेस मला आमच्या सर्व शेडगावातील जनतेने आणि ज्येष्ठ मंडळींनी माननीय श्री नाहटासाहेब माननीय श्री सदानासाहेब यांनी जी सरपंचपदाची संधी दिली त्यांनी ठरवलं, तर कसं असतं वरद हस्त असणे हा डोक्यावरती हात ठेवल्याशिवाय आपण कुठली पाठीशी असणं गरजेचं आहे. तर त्यांचे आदेश आले तर आपण त्यांच्या आदेशाला नाही म्हणू शकत नाही.